पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकार आता पेन्शन नियमात बदल करण्याच्या तयारीत आहे. जुनी पेन्शन प्रणाली आणि नव्या पेन्शन प्रणालीच्या राजकारण दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2024 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची अपेक्षित आहे. या अंतर्गत सरकार एनपीएस म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचे नियम बदलू शकते, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची हमी मिळणार आहे. असे झाल्यास 2004 मध्ये जुनी पेन्शन प्रणाली रद्द केल्यानंतर हा मोठा बदल होणार आहे. विशेषतः अनेक राज्यांमध्ये भाजप विरोधी पक्षांच्या सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केली असताना हा निर्णय खूप महत्वाचा ठरू शकतो. सध्या एनपीएस मधील योगदानाच्या आधारे कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते. जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याने काढलेल्या शेवटच्या पगाराच्या आधारे 50% रक्कम पेन्शन म्हणून निश्चित केली जाते. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की नवीन मार्केट लिंक पेन्शन स्कीम मध्ये बदल करण्याचा विचार करत असून या बदलांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 40% ते 45% किमान पेन्शन मिळणार. मात्र सरकार जुनी पेन्शन योजना परत सुरू करणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.